नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बावीस नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथेही फॉलो करू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्यामध्ये आय एस मेन्स करता डेली आन्सर रायटिंग वीकली जी एस वीकली एस एम पी एस सी मेन्स करता मराठी निबंध इंग्लिश निबंध या ॲक्टिव्हिटीजच्या इनरोलमेंटसाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर मेल करून तुम्ही त्यासंबंधीची माहिती मिळवू शकता कार्बन पदचिन्ह कमी करण्याचं उद्दिष्ट जे आहे त्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही विधानं केलीत पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठ जे होतं तर त्याचा आठवा पदवीदान सोहळा होता आणि त्या पदवीदान सोहळ्यामध्ये त्यांचं जे काही भाषण आहे त्याच्यामध्ये हे मुद्दे होते की कार्बन पदचिन्ह किंवा कार्बन फुटप्रिंट कार्बनचं जे काही उत्सर्जन आपण करतो त्याच्यामध्ये आ, ते तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी करणं हे आपलं उद्दिष्ट आहे आणि त्याच्यासाठी आपण आज काम करतो आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपलं जे ऊर्जेचं अक्षय ऊर्जेचं जे काही उद्दिष्ट आहे ते चारशे पन्नास गिग्यावाटचं उद्दिष्ट जे आहे की दोन हजार तीसपर्यंत किंवा त्याच्या आधी आपण पूर्ण करू असंही त्यांनी म्हटलेलं आहे तर एकंदरीतच हिच्यात जी चर्चा आहे ती सगळी कशा संबंधितची आहे की अक्षय ऊर्जा किंवा अपारंपरिक स्त्रोत जे आहे तर त्याचा जास्तीत जास्त वापर कसा केला जाईल आणि एकतर दोन गोष्टी होतील आपलं जे पेट्रोलियमवरचं जे काही डिपेंडन्स आहे तो पण कमी होईल आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी राहील की पॉल्युशन आणि त्या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला कार्बन फुटप्रिंट आणि त्या गोष्टीही कमी होतील पाकिस्तानला आपण पुन्हा एकदा समज दिलेली आहे उच्च आयुक्त जे आहेत त्यांना बोलावून भारताने फार गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत शनिवारी म्हणजे काल कारण नगरोटा हल्ला जो झालेला आहे त्याचा निषेध आणि त्याच्याबरोबरच है पाकिस्ताननी अशा गोष्टी करू नयेत हे आपण पाकिस्तानचे जे उच्च आयुक्त आहेत तर त्यांना हा सरळ सरळ मॅसेज दिलेला आहे जैश ए मोहम्मदने नगरोठा भागामध्ये जो हल्ला केला होता तर तिच्यामध्ये आपले जवानही शहीद झालेले आहेत आणि तिच्यामध्ये कोल्हापूरचं जवानसुद्धा आहे बघा कोल्हापूरचं जवान शहीद झालेलं आहे यांचं नाव जे आहे ते संग्राम शिवाजी पाटील असं यांचं नाव आहे आणि ऑबियसली कुठलाही जवान जातो तेव्हा त्या जवानाची कम्प्लीट फॅमिली सफर होत असते त्यामुळे ज्यावेळेस पाकिस्तान लास्ट इयरचे सगळं पुलवामानंतरचं जो काही ॲक्शन आहे रिॲक्शन झाल्यात त्याच्यामध्ये बऱ्याचशा संमिश्र प्रतिक्रिया होत्या बऱ्याच ठिकाणून असं आलं की युद्ध नको वगैरे टीकाटिप्पणी झाली पण एक गोष्ट असते की एखाद्या जेवणाला ज्यावेळेस वीरमरण येतं त्यावेळेस त्याची कम्प्लीट फॅमिली सफर होत असते है ना शेवटी गव्हर्नमेंटतर्फे जे काही फॅसिलिटीज मिळतील किंवा जे काही आर्थिक मदत मिळेल त्याच्या पलीकडं या सगळ्या गोष्टी असतात माणसाची कमी तुम्ही तिच्यातून तुम भरून काढू शकत नाही तर तो एक फार महत्त्वाचा आस्पेक्ट आहे त्याच्यानंतर पुण्यामध्ये पोलिस दलाचा वारसा सांगणारं वस्तुसंग्रहालय खुलं करण्यात आलेलं आहे पाषाणचा जो एरिया आहे तर पाषाणमध्ये हे पोलीस दलाचा जे काही एकंदर वारसा आहे मग तिच्यात शस्त्रास्त्र असतील तुमच्या समोर आता हा फोटो आहे तिच्यातून गोष्टी क्लिअर होतात तर तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवण्यात आलेल्या आहे खरं तर हे मुंबईत सुरू करण्याचा मानस आधी होता परंतु मुंबईपूर्वीच पुण्यातलं जे पोलीस संशोधन केंद्र आहे तिथं हे संग्रहालय सुरू झालेलं आहे म्हणजे आधी मुंबईत सुरू होणार होतं पुण्यात आहे सो जे लोक पुण्यात असतील विद्यार्थी तुम्ही लोकं तर तुम्ही नक्की याला भेट द्या आता या गोष्टी कशा असतात ना याच्यातून एकतर पोलीस दल आता काही लोकांचं जसं पी एस आय आहे तुम्हाला हा प्रश्न मुलाखतीत विचारला जाऊ शकतो जी लोकं पी एस आयची तयारी करत आहेत त्यासंबंधी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं की बाबा पोलिस दलाचा वारसा सांगणारं संग्रहालय कुठं सुरू झालेलं आहे किंवा त्याचं महत्त्व काय तर एक तर हे मॉरल बूस्ट करतं तुम्ही अशा ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ऑबियसली तुम्ही इन्करेज होता तर ज्या लोकांचं पी एस आहे किंवा युनिफॉर्म सर्व्हिस आहे <ाए>, त्यांनी तर तरह इथं नक्की भेट देणं गरजेचंच आहे त्याच्यानंतर प्रायोगिक नाटकाचा रंगमर्च आजपासून खुला होतोय बघा बावीस नोव्हेंबर तर खरं तर थिएटर पण सुरू झालेले आहेत आणि आता रंगमंच सावल्या नाटकाचे दोन प्रयोग वगैरे पण रंगमंच आता सुरू झालेला आहे एकंदर कोविड नाईन्टीन आणि त्या सर्व हिच्यामध्ये अमेरिकेचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं जे ट्विटर खातं असतं ऑफिशियल ट्विटर खातं अमेरिकेच्या अध्यक्षांचं प्रेसिडेंट ऑफ यू एस ए तर ते जानेवारीमध्ये बायडन यांच्याकडे जाणार आहे लॉस एंजल्समध्ये अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जी झाली तिच्यामध्ये विद्यमान अध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही तरी वीस जानेवारीला प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट पोटूस हे जे ट्विटर हँडल आहे ते नियोजित अध्यक्ष जो बायडन यांच्या नावे केलं जाईल तर हे फार महत्त्वाचं आहे बघा की प्रेसिडेंट ऑफ द युनायटेड स्टेट्स पोटूस तर हे प्रॉपर युनायटेड स्टेट्सच्या प्रेसिडेंटचं ट्विटर हँडल आहे है। आता ॲट रियल डोनाल्ड ट्रम्प हे जे खातं आहे हे खाजगी आहे डोनाल्ड ट्रम्प ते नंतर पण वापरू शकतील हे त्यांचं स्वतःचं खाजगी प्रायव्हेट आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं परंतु पोटूस जे आहे तर ते प्रॉपर अध्यक्षाचं असतं बायडन जे आहे वय वर्ष अठ्ठ्याहत्तर ते अमेरिकेचे शेहेचाळीसावे अध्यक्ष म्हणून जानेवारीत शपथ घेतील आणि एकंदरीतच सध्याच्या अध्यक्षीय ट्विटर खात्यावरील संदेश जे आहेत ते जपून ठेवले जाणार आहेत मावळते अध्यक्ष जे आहेत ट्रम्प यांच्या चमूने ट्विट करणं थांबवल्यानंतर हे खातं बायडन चमूच्या ताब्यात दिलं जाईल त्याच्यानंतर तुम्हाला दश अवतारबद्दल मी प्रश्न विचारला होता बघा आता हे जे आर्टिकल आहे लोकसत्ताचं तर हिच्यामध्ये त्यांनी जे काही लोककलावंत आहे तर त्यांचे जे इश्यूज आहेत आताच्या कोविड नाईन्टीनच्या ह्याच्यात ते दिलेले आहेत आपला मुद्दा जो आहे की दशावतार दशावतार ही कोकणातली एक लोककला आहे कर्नाटकच्या गोव्याच्याही भागामध्ये काही ठिकाणी दशावतारचे प्रयोग केले जातात मुखवटे असतात है ना मंदिराच्या इथं आणि सो दशावतार हा एक खूप महत्त्वाचा लोकनाट्याचा प्रकार आहे आणि दशावतारवर ऑलरेडी प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारून झालेले आहे सो दशावतार एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर कामगार कायदे जे आहेत केंद्र सरकारने जे कामगार कायदे आणलेले आहेत त्या कामगार कायद्यांच्या विरोधात सव्वीस नोव्हेंबरला देशव्यापी संप होणार आहे सो सव्वीस नोव्हेंबरला देशव्यापी संप जो होणार आहे तर तिच्यामध्ये देशभरातल्या देश संघटना आहेत हिच्यामध्ये कामगार कायद्यांबरोबर शेतीविषयक कायदे जे आहेत किंवा विधेयकं आहेत त्याच्यासंबंधी पण संपाची हाक दिलेली आहे संपात कामगार शेतकरी आदिवासी आणि शेतमजुरांच्या संघटना सहभागी होणार आहे आणि याच्यामध्ये हे जे शेतकरी आणि कामगार कायदे आहेत ते मागे घेण्याची मागणी करण्यात येतं तर बघू सव्वीस नोव्हेंबरला कशा पद्धतीने गोष्टी डील होतात त्याच्यानंतर हिमाचल प्रदेशने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शैक्षणिक याच्यामध्ये की विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गामध्ये सरळ सरळ ते प्रमोट करणार आहेत विद्यापीठाच्या अखत्यारी हिमाचल प्रदेश विद्यापीठ जे आहे तर त्याच्या अखत्यारीतीमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जे विद्यार्थी आहेत म्हणजे पदवीच्या फर्स्ट इयरला आणि सेकंड इयरला असणारे विद्यार्थी त्यांना परीक्षा न घेता पुढील वर्षामध्ये डायरेक्टली पाठवलं जाईल आणि गुण सुधारणेसाठी यांना नंतर संधी मिळेल तर हा निर्णय जो आहे तो हिमाचल प्रदेशने घेतलेला आहे आणि असं करणारं हे देशातलं पहिलंच राज्य आहे की सरळ सरळ त्यांनी पदवीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रमोट केलेलं आहे कारण कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये एक्झाम घेणं आणि त्या सगळ्या गोष्टी खूप प्रॉम्प्टली होत नाही आहेत आणि ज्या पद्धतीने त्या सी यूच्या एक्झाम आहेत तर त्या न घेतलेल्या बऱ्या अशाच एक्झाम आहेत तुमच्यापैकी जर कोणी दिली असेल तर त्यांना माहीत असेल की कशा पद्धतीने पेपर घेतले गेले महाराष्ट्रामध्ये मा तर हिमाचल प्रदेशचा हा एक निर्णय बघा कारण शाळा सुरू झाल्यानंतर पण बऱ्याच ठिकाणून कोविड नाईन्टीन वाढल्याच्या सूचना आणि त्या संबंधीच्या न्यूज बऱ्याच यायला लागल्यात ना ड्रोनच्या मोजणीमुळे अचूक कर आकारणी आता बघा की ड्रोनमुळं आता काय झालं की मालमत्ता ज्या आहेत कि किंवा शेतजमीन आणि संबंधीचे जे काही बेसिक का आहेत तर आधी जे होतं ते मानवादारे ही सगळी मोजणी व्हायची आता ड्रोनमुळे काय झालेलं आहे की ड्रोनचा वापर केला जातो आहे आणि त्याच्यामुळे खूप प्रॉपरली मोजमाप होतं आहे ॲक्युरेट होतं आहे आणि त्याच्यामुळे अचूक कराची आकारणी होते आता याच्यासाठी स्वतंत्र प्रणाली पण विकसित केली जाणार आहे की ज्याच्यामध्ये ड्रोन ज्या पद्धतीने सगळं मोजमाप करतो तर त्याच्यासाठी त्याला एक संगणकीय प्रणाली पाहिजे तर ते एक महत्त्वाचं आहे पुणे जिल्ह्यातलं मालखेड जे आहे त्या ग्रामपंचायतीची निवड यासाठी करण्यात आलेली आहे आणि येत्या काळामध्ये तुम्हाला सर्वदूर हे ड्रोन आणि त्याच्याद्वारे मोजमाप आणि त्याच्याहून कराची आकारणी ह्या गोष्टी समोर येतील स्वामित्व नावाची योजना तुम्हाला आठवत असेल बघा स्वामित्व योजना मी सेपरेट व्हिडिओ पण बनवलेला आहे स्वामित्वमध्येही यासंबंधीचे रेफरन्सेस आहेत स्वामित्व योजना जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर तो बघून घ्या हुतात्मा दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली तर शनिवार म्हणजे एकवीस नोव्हेंबर हा हुतात्मा दिवस म्हणून साजरा केला जातो बघा तर हुतात्मा दिवस काय आहे की संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जे काय आंदोलन झालं होतं तिच्यातल्या एकशे सात हुतात्म्यांच्या स्मृतीला वंदन केलं जातं त्या याच्यामध्ये आणि जवळपास एकशे सात लोकांनी आपलं प्राणार्पण केलं होतं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामधले एकशे सात यांची नावं पण आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये आहेत बघा तर इथं मुख्यमंत्र्यांनी आदरांजली वाहिली सो हे एक लक्षात ठेवा हुतात्मा दिन जो आहे संयुक्त महाराष्ट्र एकशे सात लोकांनी प्राणार्पण केलं होतं आता बघा नागपूरमधलं जे विधानभवन आहे त्याचा चाळीस लाखाचा मालमत्ता कर थकीत आहे नागपूर जी पालिका आहे तिला मालमत्ता कर देणं अपेक्षित आहे विधानभवनाने कारण आपल्याला माहीत आहे की तिथं हिवाळी अधिवेशन होतं आणि त्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळेस जवळपास पन्नास कोटीपर्यंत रुपये खर्च केले जातात बघा विधानभवनाची रंगरंगोटी असेल किरकोळ दुरुस्ती पडदे कादी विद्युत बुलं त्याच्यानंतर शासकीय यंत्रणा जवळपास पन्नास कोटी विचार करा तुम्ही परंतु साधा मालमत्ता कर हे भरत नाही आहेत आणि हा जवळपास चार वर्षांपासून भरलेला नाही आहे तीन वर्ष जे होते तर तिच्यामध्ये भाजप सरकार सत्तेत होतं आणि त्यावेळेस नागपूरचेच मुख्यमंत्री होते बघा म्हणजे जे काही दिव्याखाली नावाचा प्रकार असतो तो हा प्रकार आहे आणि नंतर आता पुढचं सरकार आलेलं आहे महाआघाडी वगैरे त्यांनीही तेच केलेलं आहे शेवटी कसं असतं की कुठलाही एक राजकीय पक्ष तो असा विशिष्ट पद्धतीने वागतो असं नाही आहे हे सगळे राजकारणी आणि त्यांच्यामधलं जे काही गुड गव्हर्नन्स नावाचे प्रकार आहे त्या दूरदूरपर्यंत काही संबंध नाही म्हणूनच गोडबोलेंचं जे पुस्तक आहे की गुड गव्हर्नन्स वाज नेवर ऑन इंडियाच रडार तर ते इथं खूप महत्त्वाचं ठरतं म्हणजे आधी वेगळा पक्ष होता नंतर वेगळे पक्ष आहेत तरीसुद्धा यांनी मालमत्ता कर भरलेला नाही चार वर्ष झालेत डी जीवनसत्व मोजणं आता सोपं झालेलं आहे ड्राईड ब्लड स्पॉट नावाचं टेस्ट कर केलेली आहे आणि तिच्यामधून व्हिटॅमिन डीचं मूल्यांकन सोपं झालेलं आहे ओके रक्तातल्या इतर घटकांसाठी तुम्ही वापरू शकता फिल्टर पेपरवर सुकवलेल्या रक्ताला प्रयोग शाळेत पाठवणं सोपं असतं आणि या प्रणालीचा वापर रोग परिस्थितीच्या अभ्यासासाठी होऊ शकतो सो ड्राईड ब्लड स्पॉट हे व्हिटॅमिन डी मोजणं किंवा त्याचं मूल्यांकन करणं त्यासंबंधीची ही टेस्ट आहे आणि एकंदरच या सर्व याच्यामध्ये आता व्हिटॅमिन डीचं महत्त्व काय आहे बरं तर मानवी शरीरातले जे हाडं असतात त्याचं पोषण त्याच्यानंतर स्नायूंच्या हालचाली शारीरिक कार्य त्याच्यासाठी डी जीवनसत्वाची भूमिका महत्त्वाची असते आणि शरीरातल्या पेशीच ड जीवनसत्वाची निर्मिती करतात सकाळच्या कोवळ्या उन्हात जर आपण बसलो तर तिच्यातून ही निर्मिती होते जर डी जीवनसत्व कमी असेल तर हाडांशी निगडीत विकार होऊ शकतात आणि त्याचा स्नायूंवर पण वापर परिणाम होतो सो so, डी जीवनसत्व आता खरंतर तुम्हाला सगळे जीवनसत्व माहीत असणं अपेक्षित आहे आणि सायन्समध्ये आपण ते अभ्यासतोसुद्धा आप न्यूयॉर्कमध्ये न्यूयॉर्क टाईम्सनी शंभर पुस्तकांची यादी केलेली आहेत की शंभर पुस्तकं की जी खूप प्रतिभाशाली पुस्तकं आहेत किंवा ज्यांची दखल घेतली गेली पाहिजे अशा पुस्तकांच्या यादीमध्ये तीन भारतीय वंशाचे लेखक आहेत बघा आणि तुमच्या समर्थिकांचे फोटो आणि नावं आहेत दीपा अन्नपारा त्याच्यानंतर मेघा मुजुमदार आणि समांथ सुब्रमण्यम सो न्यूयॉर्क टाईमचा so, हा उपक्रम आहे आणि शंभर पुस्तकं आहेत याच्यातलं प्रॉमिस लँड पण आहे बघा प्रॉमिस लँड ओबामा यांचं बराक ओबामा यांचं पुस्तक मी तुम्हाला सांगितलं याच्यावर प्रॉमिस लँडवर प्रश्न हमखास येईल येत्या काळामध्ये सो so, दीपा अन्नपरा जे आहे तर दीपा अन्नपरा यांचं जे पुस्तक आहे की जीन पेट्रोल ऑन द पर्पल लाईन हे पुस्तक आहे बघा मेघा मुजमदार अ बर्निंग नावाचं पुस्तक आहे आणि समांत सुब्रमण्यम जे आहे अ डॉमिनंट कॅरेक्टर है ना द रॅडिकल सायन्स अँड द रेसलेस पॉलिटिक्स ऑफ जे बी एस हॅल्डन असं त्याचं सबनेम आहे द डॉमिनंट कॅरेक्टर समांत सुब्रमण्यम हे तीन पुस्तकं जी आहेत तर ती शंभरामध्ये न्यूयॉर्क टाईम्सनी घेतलेली आहेत भारतीय वंशाचे लेखक आहेत तर त्याच्यामुळे हे तीनही गोष्टी आणि तीन, तीन पुस्तकं तीन लेखक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन डोरान रेषेवर शांतता गरजेची आहे भारताने असं संयुक्त राष्ट्रात मत मांडलेलं आहे स्वतःचं डोरान रेषा जी आहे ना ती पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोघांमधली जी रेषा ती आहे त्याला डुराड रेषा म्हटलं जातं तर तिथं शांतता असणं गरजेचं आहे ही न्यूज कालही आपण घेतली होती आजही आलेली आहे टी एस तिरुमूर्ती जे आहेत यू एनचे भारताचे प्रतिनिधी त्यांनी म्हटलेलं आहे की अफगाणिस्तानातली शांतता जी आहे त्या प्रक्रियेला भारताचा पाठिंबा असणार आहे आणि शांतता प्रक्रिया अफगाणिस्तानच्या नेतृत्वाखाली नियंत्रणाखाली आणि त्यांच्या हितासाठी होणं आवश्यक आहे तर आणि स्थानिक लोकांची भूमिका जी आहे की स्थानिकांकडूनच समस्येवरचे जे काही उपाय आहेत ते सुचवणं गरजेचं आहे तर हे भारताने मत तिथं मांडलेलं आहे अन्नपूर्णा देवीची जी मूर्ती आहे ती लवकरच भारतात येणार आहे टोरांटोमध्ये हिंदू देवता जी आहे अन्नपूर्णा बघा तर एक प्राचीन आणि दुर्मिळ मूर्ती जी आहे ती कॅनडा सरकार भारताला परत करणार आहे ही मूर्ती वाराणसीमधल्या मंदिरामध्ये शंभर वर्षापूर्वी चोरीला गेली होती म्हणजे बघा शंभर वर्षापूर्वी चोरीला गेलेली मूर्ती आहे आणि ती कॅनडाच्या रेजिना विद्यापीठाच्या आर्ट गॅलरीमध्ये आहे सो so, कलाकार दिव्या मेहरा जे आहेत त्यांनी ही बाब संबंधित विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिली होती आणि नंतर दोन दिवसांपूर्वी तर म्हणजे वीस तारखेला ही मूर्ती भारताला सुपूर्द करण्याचा अधिकृत कार्यक्रम झाला म्हणजे बघा ही जवळपास शंभर वर्ष जुनी चोरी झालेली मूर्ती त्यावेळेस शंभर वर्षापूर्वी चोरी झाली होती तर है ना हे बऱ्याच वेळाच आपल्या इथं अशा मूर्त्या जातात बघा है ना ते येत असतं मधूनमधून थोडं लक्षात ठेवा सो पार्लमेंटरी पॅनल जे आहे त्यांनी या यासंबंधी एक पॅनल बनवलं होतं कोविड नाईन्टीन जसं कोविड नाईन्टीनचा विषाणू जो आहे तो चायनामधून जगभर पसरला सो बायोटेररिझम याला म्हटलं होतं की एखाद्या देशावर शस्त्रास्त्रांनी हल्ला न करता अशा पद्धतीचा एखादा वायरस वगैरे सोडला तर तिच्यातून गोष्टी सोप्या होऊन जातात है ना म्हणजे युद्धाचं तुम्हाला तेवढंसं काम पडत नाही हे बायोटेररिझम याच्यावर युद्ध जीवितांचं म्हणून गुबी गिरीश कुबेरांचं पुस्तकसुद्धा आहे की कशा पद्धतीने बायोटेररिझम वर्क होतं तर ते तुम्ही नक्की वाचा युद्ध जीवितांचे गिरीश कुबेरांचं पुस्तक आहे बघा आणि याच्यासाठीचं सा जे पॅनल होतं तीन लोकांचं पॅनल होतं तर समाजवादी पार्टीचे जे एम पी होते रामगोपाल यादव ते याचे अध्यक्ष होते आणि तो राज्यसभेला त्यांनी रिपोर्ट सबमिट केला आणि याच्यातली महत्त्वाची गोष्ट आहे की इंडियन हेल्थ सर्व्हिस आय एच एस इंडियन हेल्थ सर्व्हिस जे आहे तर त्याला यांनी सपोर्ट केलेला आहे ती जी डिमांड आहे ती जसं आय ए एस आहे इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस तसं इंडियन हेल्थ सर्व्हिसवर काम झालं पाहिजे आणि ती अस्तित्वात आली पाहिजे असं या पॅनलनी म्हटलं आहे टेररिझमवरचं पॅनल आहे ओके तर बघूयात येत्या काळात गोष्टी कशा वर्क होतात त्याच्यानंतर तुमच्यासमोर ही जी व्यक्ती दिसते तर ह्या भूटानच्या क्वीन आहेत भूटानची राणी आहे गिलायसम संगय चोडन वांगचूक ओके तर जेंडर व्हायलन्स जो काही आहे किंवा त्यांचं जे काम, काम आहे की सेक्सुअल हेल्थ आणि जेंडर या संबंधीचं त्यांचं काम आहे आणि त्याच्यामुळे याच्या भूटानच्या राणी आहेत गायलम संगम चुडन वांगचूक यांना युनायटेड नेशनचं पॉप्युलेशन अवॉर्ड मिळालेलं आहे बघा युनायटेड नेशन पॉप्युलेशन अवॉर्ड ने ना इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये दोन हजार वीस करता आणि त्यांचं जे काम आहे की सेक्सुअल हेल्थ आणि जेंडर व्हायलन्स त्याच्यामधलं सो युनायटेड नेशनचं पॉप्युलेशन अवॉर्ड है ना इंडिव्हिज्युअल कॅटेगरीमध्ये है ना यू एन्स अवॉर्ड फॉ फॉर वर्क ऑन सेक्सुअल हेल्थ सो हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर हे जे भारती सिंग आहे बघा तुम्हाला माहिती आहे भारती सिंग कॉमेडियन है ना ड्रग्स सापडले म्हणून अटक झालेली आहे काल सत्तावन्न मसुरीमधल्या ट्रेनी जे आहेत ते टेस्ट त्यांची ते टेस्ट कोविड नाईन्टीनची पॉझिटिव्ह आलेली तुम्ही विचार करा की आय ए एस ट्रेनी ज्या आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीची तिथं व्यवस्था असणार आहे मसुरीमध्ये तरीसुद्धा सत्तावन्न ट्रेनी जे आहेत तर ते कोविड पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण काळजी घेतली पाहिजे आता पण परत पेशंट्स वाढतात बघा न्यूज यायला लागली मुंबई पुणे ना तर त्याच्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या त्याच्यानंतर कालचे प्रश्न बघूयात खालीलबाई कोणता देश फाई वाईचचा भाग नाही ब्राझील विलो वार्बलर हा पक्षी भारतात दोन हजार वीसमध्ये प्रथम आढळला केरळमध्ये आढळला होता बघा विलो वार्बलर हा छोट्या आकाराचा लांबवर स्थलांतर करणारा पक्षी आहे दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे उद्योगाशी संबंधित लाचखोरीच्या धोक्यानुसार क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा लागतो सत्याहत्तरावा आधी हा अठ्ठ्याहत्तर होता दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार वीसमध्ये एका अंकाने आपण त्याच्या तीन प्रोवायझेशन केलं इंदिरा गांधी मातृत्व पोषण योजनेबद्दल बिनचूक माहिती निवडा दुसऱ्यांदा आई होणाऱ्या महिलांना सहा हजार रुपयांची मदत केली जाईल बरोबर योजना केरळची नाही राजस्थानची त्याच्यामुळेच फक्त अबरोबर जानेवारी दोन हजार वीसमध्ये भारताचे पहिले ई वेस्ट क्लिनिक कोणत्या शहरात सुरू झाले भोपाळ आजचे प्रश्न घ्या दोन हजार वीसचा बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या शगी बेग कादंबरीचे लेखक लेखिका खालीलपैकी कोण डगल स्टुअर्ट अवनी दोशी सिस्सी दांगारेंबा डायन कुक सावरकर इकोज फ्रॉम अ फॉरगटन पास्ट एटीन एटी थ्री नाईन्टीन ट्वेंटी फोर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण रामचंद्र गुहा विक्रम संपत प्रवीण कुमार तेवदिया मिहिर श्रीवास्तव खालीलपैकी कोणत्या योजना ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठीच्या आहेत रमाई आवास योजना शबरी आवास योजना पारधी आवास योजना प्रधानमंत्री आवास योजना आदिम आवास योजना अटल बांधकाम कामगार आवास योजना अब ड अब कड फक्त ड अब कड इ वरील सर्व मृदिला सिन्हा यांच्याबाबत बिनचूक विधान निवडा बिहार की लोककथा या लोककथांवर आधारित लघुकथा त्यांनी लिहिल्या एक थी राणी एसी बी हे जीवनचरित्रपर पुस्तक लिहिलं जयप्रकाश नारायण यांच्या समग्र क्रांती आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता फक्त क फक्त अ ब फक्त अ अब क खालीलपैकी कोणत्या राज्याने दुचाकी स्वाराने हेल्मेट परिधान केलेले नसल्यास वाहन परिवहनं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे राजस्थान ओडिशा गुजरात महाराष्ट्र याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला, 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो